मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी या विषयावर मुंबईत आज संवादात्मक सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यावेळी उपस्थित होते पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यात मध्य प्रदेश पाचशे पन्नास अब्ज डॉलर्सच योगदान देईल असं शिवराज सिंग चौहान यांनी यावेळी बोलताना सांगितलं यासाठी मध्यप्रदेशने एक मार्गदर्शक आराखडा तयार केला असून हे उद्दिष्ट दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं मध्यप्रदेशात स्टार्टअप्स अन्न प्रक्रिया वस्त्रोद्योग उत्पादन वाहन पर्यटन लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या अफाट संधी आहेत महाराष्ट्रातले उद्योजक आणि व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवराज सिंग चौहान यांनी केलं येत्या अकरा आणि बारा जानेवारीला मध्यप्रदेशात इंदोर येथे जागतिक गुंतवणूकदार परिषद होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं